आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. पेट्रोल आणि डिझेलवरची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलेली आहे. तर लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करणं हे असंवेदनशीलतेचं लक्षण असल्याचं सोनिया गांधींनी या पत्रात म्हटलंय. केंद्र सरकारनं इंधन दरवाढ तात्काळ थांबवून पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावेत अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. तर कमी दरातील इंधनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील 8-10 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहून इंधन दरवाढीला विरोध केलाय. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या सलग 2 दिवस पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसंच बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ही बैठक सध्या सुरू आहे. तर या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी होणारी ही 6वी आणि 7वी बैठक असेल. तर टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. मधूनच आहे. इथं जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सर्रासपणे दारू गाळप आणि दारू विक्री सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे धानोरा तालुक्यातील मुरुंगाव आणि हिरंगे गावातील महिलांनी आता दारू विक्री विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. कुलभट्टी गावामध्ये दारू पिण्यासाठी जाणाऱ्या पुरुषांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे गावातील महिलांच्या अडचणी वाढल्यात आणि त्यामुळे जनजागृती करण्यासाठी महिलांनी आता दारू विक्री विरोधात बाजा बचाव आंदोलन पुकारलं. यहाँ के लोग वहाँ जा रहे हैं दारू पीने, बहुत वहाँ से आ रहे हैं पी के. फिर हम लोग हिरंगे और मुरुंग गाँव के महिला मिल के कुलभट्टी में बाजा बजाओ आंदोलन किए. पाहुयात पुढची बातमी. जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये भारतीय सुरक्षा रक्षक आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली आहे. आज झालेल्या या चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. तुर्कवांगम भागामध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या भागाला वेढा घातला आणि त्यानंतर ही चकमक झाली.